गव्हाण येथील अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचा असणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहने रोखण्यासाठी गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायत सरपंच हेमलता भगत यांच्यासह सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. गव्हाण येथील देशमुख आळीमधील स्वागत कमान ते शांतादेवी मंदिरापर्यंत रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये जा करत असतात. त्या संदर्भात पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत यांच्यासह गव्हाण ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत उल्वा येथील सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री ठक्कर यांनी बायपास रोड लवकरात लवकर सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, उल्वानोड 2चे अध्यक्ष विजय घरत, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वसंत म्हात्रे, अनंता ठाकूर, किरण देशमुख, अजय भगत, गव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच सचिन घरत, सदस्य कामिनी कोळी, योगिता भगत, हेमंत पाटील, रोशन म्हात्रे, सुनीता घरत, पीडी देशमुख, शेखर देशमुख, प्रमोद देशमुख, माजी सरपंच दैमंती कोळी आदी उपस्थित होते. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत आणि सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री ठक्कर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. शांतादेवी मंदिर ते जासेला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधून म्हणजे MMRDचा जो रस्ता आहे किंवा शिडकोच्या अंडरमध्ये जो रस्ता येतोय ह्या रस्त्यातून गाड्या मोठमोठ्या लोड बेरिंगच्या गाड्या जातात. रहदारीचा रस्ता आहे, छोट्या गाड्या जातात किंवा एसटी बस जाते. या वारंवार रस्ता रोज रोज जा म्हणजे कायमस्वरूपी रस्ता आहे, परंतु या लोड बेरिंगच्या रस्ता किंवा डंपर वगैरे जे जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करायला लागतो. आणि त्यामुळे इथं या जागेवर आज गव्हाणला आज या जागेवर एक माणूस मयत झाला, म्हणजे ढंपरने त्याचा पूर्ण चेंदामेंदा त्या माणसाचा केला. पण तो माणूस जो होता तो समजा बाहेरचा बेवारस असल्यामुळे आणि गाववाल्यांचा सुद्धा जरी असता किंवा तो माणूस म्हणजे एक जीव इथे जाते आणि तो जीव जात असताना या रस्त्यासाठी नवीन रस्ता चांगला रस्ता किंवा बायपास रस्ता मिळावा यासाठी आम्ही वारंवार शिडकोकडे MMRDकडे पाठपुरावा केला सरपंचाच्या माध्यमातून, ग्रामपंचांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा इथे दुर्लक्ष केला जातो. आणि त्यासाठी मागच्या वेळेस तर एका आमच्या महिला भगिनी दुकानात तिथे उभ्या होत्या आणि त्या डंपर जात असताना डंपरचं दगड जेव्हा त्यांच्या दुकानात जाऊन कास फुटून त्या बाईच्या डोक्याला सुद्धा मारला. असा रोज रोज होत असताना आज तर जीवितहानी झाली. त्यासाठी आम्ही आज सिडकोचे अधिकारी गिरीसाहेब यांना इथे बोलवण्यात आलं, तर त्याच्याऐवजी ते गिरीसाहेब उपस्थित इथे राहिले नाही, परंतु ठक्कर साहेब आले आणि काकडे साहेब आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी आले, पवार साहेब आले आणि सर्व आमचे ग्रामस्थ पदाधिकारी लोक इथे लगेचच हजर झाले. रास्ता रोको आम्ही आंदोलन आज इथे करण्यात आला आणि त्याला यशस्वीपणे आम्हाला रामचे ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांतदांच्या मार्गदर्शनाखाली आज तो यशस्वी झालेला आहे असं आम्हाला या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. कारण आज आम्ही इथे बायपास रस्ता त्यांनी पीडी देशमुख साहेब जे आहेत त्यांनाच तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्यांच्याच जागेतून किंवा आणखीन 2-3 लोकांच्या जागेतून त्या ज्यांच्या जागेतून हा बायपास रस्ता जातोय त्यांनी मान्यता दिलेली आहे. भाऊशेठ पाटील असतील किंवा पीडी देशमुख असतील यांच्या जागेतून जो रस्ता जातोय, शेख असतील त्यांनी सगळ्यांनी आम्हाला, किरण देशमुख यांच्या तिघा चौघांच्या जागेतून हा बायपास रस्ता जरी जात असला तरी त्यांनी ग्रामस्थांसाठी हा रस्ता खुला केलेला आहे, त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे आभारी आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.